त्यांचे अफिडेव्हिट लागतच पक्ष स्थापनेसाठी. माझा त्या घरातच झाला, हा झेंडा माझ्या घरातच तयार झाला. हे घड्याळाची दिशा माझ्या घरातच तयार झाला. आणि एवढंच नाही तर शिवाजी पार्कची आणि शंकरानंदांच्या सगळ्या स्थापनेच्या लाखो लोकांची मिटिंग ती सुद्धा समीर पंकज आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मजबूतीनं पार पाडली. मी महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला अध्यक्ष, निवडणुका ताबडतोबच लागल्या. पवार साहेब तिकडे आणि मी तिकडे आम्ही दोघेच प्रचार करत होतो. निवडणुका 6 महिने अगोदर आल्या, 6 महिने आणखीन मिळाले असते तर क्षेत्र आणखी वेगळं झालं असत. परंतु लवकर आमच्या जिल्ह्याच्या बॉडी सुद्धा तयार झालेल्या नव्हत्या, जिल्हाध्यक्ष नव्हते, महिला आघाडी नामुक तमुक तर अजिबातच नाही. अशा वेळेला पवार साहेबांनी आम्हाला फिरलो, थोडी मदत, थोडे आमदार कमी आले आणि म्हणून काँग्रेसचे मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री. त्यानंतर सुद्धा संघर्ष सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. अनेक बालनमंत्र माझ्यावर आले, तेलगीचं बालनमंत्र आलं, सीबीआयने चौकशी केली, बीजेपीचं सरकार होतं, माझं नाव सुद्धा कुठं चार्जशीटमध्ये नाही, पण राजीनामा द्यावा लागला. आता सुद्धा 1.5 वर्ष गेलं, तुम केस चालली, डिस्चार्ज झाली, केस चाललीच नाही, केस चालवायचा अगोदर डिस्चार्ज झाला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे, काँग्रेस पक्षाचा आभारी आहे, मी शिवसेनेचा सुद्धा आभारी आहे, आणि त्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचा मी आभारी आहे. 2004 मध्ये मी इथे आलो, 2004 तुम्हाला सगळ्यांना कल्पना इथले जे लोक असतील, अनेक अगदी जाणीची सभा अटेंड जे घेतली त्या साहेबांची, त्या लोकांना सुद्धा विचारा. साहेबांनी जेव्हा सांगितलं की आपल्याला निवडणूक लढवायची आहे, तेव्हा मग धरमगाव ते वजापूर अमुक न तमुक न एरंडल काय ना काय सगळीकडून इकडे या इकडे या इकडे होतो. पवार साहेबांनी सांगितलं की जुन्नर मधून उभे राहा, कारण एक तर मी पावणे 200 वर्षाचं जे भाजीपाल्याचं मार्केट आहे तिथे बाप जाग्यांपासून भाजीचा धंदा आहे, आणि ते सगळे लोक जुन्नरचे आहे. खरं तर माझ्या वडिलांचं गाव सुद्धा जुन्नर, आणि ते सगळे आणि पवार साहेबांच्या डोळ्याखालचं गाव मतदारसंघ, त्यामुळे इथे खात्री आहे. पण येवल्याचे सरपंच तुमच्या इकडचे सगळे नेते, पण एक महिना त्या रामटेक बंगल्यावर ठिय्या वाटत तुम्ही आम्ही कशाला करतो, तुम्ही फक्त विकास करण्यासाठी. आणि मी साहेबांना सांगितलं जुन्नरचा काहीतरी विकास झालेला, तिकडचं पाऊस पाणी काहीच नाही, रस्ता नाही, काही नाही, तिथे मी काम करतो जाऊन लोकांची सेवा करण्याचं भाग्य मला लागलं. आणि मी आलो आपल्या लोकांनी समोर गाव दिसतंय 2 फर्लांग गाव, पण त्या गावात जाण्यासाठी 10 किलोमीटर थांबून जायचं आहे, कारण मध्ये रस्ताच नाही. अशी सगळी परिस्थिती हे माझ्या अगोदर फिरले करण्यात आले. आज गावागावात रस्ते झालेले आहेत, त्या ठिकाणी पावसामुळे खड्डे बिड्डे पडलेले आहेत, कारण मध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्या अनेक. एवढंच नाही, सरकार नसताना सुद्धा कामं झाली, आणि सरकारमध्ये आता आल्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या या येवल्या शहराच्या म्युन्सिपाल्टीला चीफ ऑफिसरच नव्हता, ताबडतोब चीफ ऑफिसर आला. पीडीओ नव्हता, ताबडतोब पीडीओ आला. कामाला स्थगिती होती, कामं सुरू झाली. आणि तुम्हाला सांगतो या शपथविधीनंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकी वळण धरण वळण बंधारे आपण जे बांधले त्याचं पाणी इकडे आलं पाहिजे म्हणून कळमुष्टे आणि चिमनपाडा वळण योजनांना मंजुरी सुद्धा पहिल्याच मध्ये.
ताचा टोप्यांचं स्मारक कुठे होतं काम पैशासाठी अडलं होतं.